जिला दारू मुक्ति संगठन एवं मुक्ति पथ संगठन द्वारा गढ़चिरौली 100% शराब मुक्त करने की मांग को लेकर पत्र परिषद का आयोजन किया गया था। इस समय डॉक्टर अभय बंग ने जानकारी दी कि गढ़चिरौली जिला शराब मुक्त होने के बावजूद कुछ दिनों पहले महुआ शराब कारखाने का भूमि पूजन किया गया, जो जिले की गरिमा के विपरीत है, जिसके चलते जिले की जनता के बीच आक्रोश है। उसी कारण उप मुख्यमंत्री को निवेदन दिया गया, जहाँ उप मुख्यमंत्री द्वारा उन्हें सकारात्मक आश्वासन दिया गया है। हा आदिवासी जिल्हा आहे, इथे 30 वर्षापासून दारूबंदी आहे आणि ही दारूबंदी चांगलीच यशस्वी आहे, त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूचं प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत फार कमी आहे, पण जे काही आहे ते अजून कमी करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। जिल्हा दारूमुक्ती संघटना गडचिरोली आणि मुक्तिपथ यांच्या वतीने आज आम्ही पत्रकार परिषद घेतली, कारण 10 डिसेंबरला या जिल्ह्यामध्ये दारूबंदी असूनही अचानक मोहफुलापासून दारू बनवण्याच्या कारखान्याचं भूमिपूजन करण्यात आलं। दारूबंदी असलेल्या जिल्ह्यामध्ये दारूचा कारखाना हा एक विचित्र विरोधाभास आहे, त्यामुळे दारूबंदीची हानी होईल। जिल्ह्यातल्या जनतेचा याच्याप्रती प्रचंड रोष आहे, तो रोष प्रकट करायला आम्ही जेव्हा आवाहन केलं तेव्हा 57,000 नागरिकांनी 20 दिवसामध्ये सह्या करून आणि 1031 प्रस्ताव पारित केले शासनाच्या नावाने की हा कारखाना नको, दारूबंदी अजून जास्त बळकट करा, मोहफुलापासनं खाद्यपदार्थ बनवा, म्हणजे मोहफुलाला भाव मिळेल आणि लहान मुलांचं कुपोषण दूर होईल, आणि दुसरं म्हणजे लोकप्रतिनिधींनी दिलेलं वचन की दारूबंदीला समर्थन करीन हे त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणावं अशी मागणी करणारे 4 मागण्या करणारे निवेदन आज आम्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसांना दिले। त्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला। त्यांनी एक आश्वासन निसंदिग्ध दिलं की कोणी कितीही मागणी केली तरी जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी अजिबात उठवली जाणार नाही, आणि दुसरं हा जो कारखाना होऊ घातला आहे हा कारखाना होणार नाही असं त्यांनी विधिमंडळामध्ये आश्वासन दिलेलं आहे, आणि म्हणून ते म्हणाले की त्या आश्वासनानुसार योग्य ती कारवाई होईल, म्हणून आम्ही त्यांना धन्यवाद दिले।